येथील बिले पार्ले इंदिरानगर येथे नाल्याच्या शेजारी असणाऱ्या 25 घरे ही नाल्यात पडल्याची घटना 25 सप्टेंबर रोजी घडली होती. यामध्ये 25 कुटुंबाचा संसार आता रस्त्यावर आला होता. या सर्व दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना नेते आमदार भरत शेठ गोगावले हे धावून आले. त्यांनी या सर्व दुर्घटनाग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन तात्काळ 25 कुटुंबांना 2.5 लाख रुपयांची रोख मदत दिली व नागरिकांची राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आली. लवकरच आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्या सर्व इंदिरानगर रहिवाशांचा पक्क्या घराचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन यावेळी आमदार भरत शेठ गोगावले यांनी दिलं. यावेळी तेथील स्थानिक रहिवाशी मधुकर अर्बन मारुती रेवले संतोष पोलेकर सचिन हंबीर मंगेश रामाने नरेश पटेल बाबू शेख अमित शेख अश्विन निंबाळकर उपस्थित होते. त्याचा तुम्ही स्वीकार करायचा आणि जे का तर ठीक आहे, नुकसान तर फार मोठं झालेलं आहे, ते गव्हर्नमेंटशिवाय भरून येणार नाही आहे. पण आमची काय जबाबदारी लागते तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून करता आम्ही थोडीशी तुम्हाला मदत देतोय. कारण आम्ही गावठी माणसं आहोत, म्हणजे गावाकडचे आहोत. तुमचे काय मोठे धंदे बिझनेस काय नाही, पण आमची मानसिकता असते तिथे प्रसंग असेल तिथे उभे राहायचं. मग ते कोणाच्या असणार तिथे आम्ही कधी जात पात कुठला पक्ष भिक्ष असं काय बघत नाही आहे. आणि म्हणून करता आम्ही इथं आलो. आणि आमचे शेलवा शेठ कुठे गेले हे काय, त्यांच्या देवीच्या इथं पण पाया पडायचं होतं, ते बिचारे त्या दिवशी येऊन गेले होते. हा, आणि तुमच्या इथं खरं म्हणजे येणंच होतं, त्यासाठी मी आलोय. बाकी काय नाही, आणि तुम्ही लवकरात लवकर मी एक मीटिंग कॉल करतो साहेबांकडं आणि तुम्हाला लवकर न्याय मिळून देण्याचा प्रयत्न होतो. फक्त पाठपुरावा थोडा ठेवा लागेल तुम्हाला. नक्की उद्या नाही काय करतोय, दोन दिवस जाऊ द्या. कारण आज आणि उद्या फुल ह्याच्यात आहोत. एक दिवस तर रिलॅक्स होऊ द्या. जो दसरा आहे तो गोड करण्याचा काहीसा प्रयत्न साहेबांनी या ठिकाणी केला आहे. आपण व्यापार करून या ठिकाणी आलात आणि सर्व इंद्रानगर रहिवासी शांत वतीने आपलं हा आभार मानतो आणि आम्हाला आपण सहकार्य कराल अशी देखील अपेक्षा ठेवतो. धन्यवाद साहेब. धन्यवाद. आपत्ग्रस्त ज्या महिला आहेत त्यांनी कृपया पुढे यायचंय. आमदार साहेब आपल्याला माननीय बरसे आपल्याला या ठिकाणी भावनाताई ज्या आपत्ग्रस्त महिला आहेत त्यांनी कृपया पुढे यायचंय. आपल्या कुटुंबाला काहीचा आधार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी बरेचशा मार्गत करण्यात आलेला आहे. धन्यवाद महिलांनी कृपया पुढे यायचंय. ग्रामस्थ अपग्रस्त महिला या ठिकाणी 2.5 लाखाची रोख रक्कम स्वीकारण्यात येत आहे महिलांतर्फे. धन्यवाद साहेब.